कोल्हापूर जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांमुळे कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रोज कुठे ना कुठे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर चिंतेचे सावट आहे. आज सकाळीच मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरात एकच वेळी तब्बल 7 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे सर्व रुग्ण जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, राधानगरी, भुदरगड येथील आहेत. हे रुग्ण मुंबईहून आपल्या गावी आले होते, त्यामुळे आता कोल्हापूर रेड झोनमध्ये जाणार हे निश्चित आहे. पुणे आणि मुंबईवरून येणाऱ्या नागरिकांमुळे कोल्हापुरातील रुग्णांची संख्या कैक पटीने वाढणार आहे. ही शक्यता अनेक जण बोलून दाखवत होते, ती शक्यता जर आज खरी ठरली आहे. कोल्हापुरांची रुग्णांची संख्या 37 पोचली असली तरी त्यापैकी 10 बरे झाले आहेत, तर 26 उपचार घेत आहेत, त्यामधील एक मृत झाला आहे. अशी परिस्थिती असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचं आहे. कॅमेरामॅन सिद्धार्थ कांबळेसह मी विशाल फुले, आज 24 तास, गांधीनगर, कोल्हापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.